मी तर गड चढतोय, जे घ्यायला आले होते पाहुणे ते गेले पुढे। मी कोल्हापूरला आले, खास वर्षाकडे आले। बाकी पण जे आहेत कोल्हापूरला मी आले हे समजल्यानंतर बऱ्याच जणांचे मेसेज आलेत। मी स्वतः आणि हुशार आहे का नाही, कारण आम्ही तर गड चढतोय, जे घ्यायला आले होते पाहुणे ते गेले पुढे। पाहुणेच आहेत, पाहुणेच आहेत, आपण पाहुणेच बोलायचं, त्यांना दिसतंय का बघू थोडीशी। मी वेळेत पोचले, कधी पोचत नाही। हा, इथून व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग विथ सूर्यकामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। कोल्हापूरमध्येच आहे, कोल्हापूर पासून थोडस लांब आहे की कोल्हापूर सिटीत चला, कळंब्यात, कळंब्यात भरपूर काय काय, अरे उंचावर आहे सगळं कोल्हापूर, दिसतंय का इथून? ट्राय करते। हे जे हे स्कूटीवर दिसतायत ना, त्यांच्या मागे मागे जातोय, तुम्हाला कळेल कोणाकडे आलोय ते। हा, हे बघा इकडं हसूच येत आहे कोणाकोणाला, सरांना माझ्या छोटीला, छोटी बोलू नको म्हणून सांगितलं, खूप छान नाव आहे। ए चला भरपूर फिरून 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 जावं लागतंय। आलो आलो जागेवरती आलो। मी कोल्हापूरला आले, खास वर्षाकडे आले। तर व्हिडिओला आता सुरुवात करते। जेव्हा मला वाटतं तिचे 8-9 हजार सबस्क्रायबर होते, तेव्हा लाईव्हला आल्यानंतर मी तेव्हा सबस्क्राईब केलं होतं। तर त्यावेळेस मी तिला बोलले होते की नऊवारी मी तुझ्यासाठी, कारण ह्या साईडची आपल्या इकडचे, आणि ती बोलली होती मला एका कुठल्या तर ब्लॉगमध्ये की मला शिवून घ्यायची इच्छा आहे पण नाही जमलं, तिने नेसून केलेला आहे ना ब्लॉग, तर तेव्हा बोलणं झालं, त्यानंतर झालं नाही। सजासजी इकडे कोल्हापूरला आले तर तिला मेसेज केला होता, मला वाटतं इंस्टाग्रामवरून मी मेसेज केल्यानंतर दोघींचं बोलणं झालं। आणि पहिल्यांदा मी लाईव्ह येणार होते तेव्हाच गडबड झाली होती, तेव्हा मला वर्षाने सांगितलं होतं हे असं असतं, त्यानंतर काहीच नाही। आता म्हणले आले तर चला, तिला ड्रेसेस पण शिव, मी स्वतः सांगितलंय तुझ्या जुन्या साड्या काढून ठेव, तुम्हाला सगळ्यांना माहितीये की मी ज्या साड्यांचे ड्रेसेस शिवते ते सगळ्यांना आवडतात, तर चला म्हणजे हिला पण आपण करून देऊया। तिचे ड्रेसेस कसे डिझायनिंग ते बघूया, म्हणजे साड्या काढलेत, आता किती साड्या काढल्या ते नाही माहिती, त्याचे ड्रेसेस तुम्हाला बघायला लवकर भेटतील। नऊवारी पण बाकी म्हणले एकदा माप घेऊन जाऊया, कारण कोल्हापूर बरंच लांब आहे आमच्यापासून। हा, 12-13 तास आहे। तिला मी आमंत्रण करते की माझ्याकडे ये म्हणून बघू, ही तरी येते का, कारण मुंबईला यायचं म्हणल्यावर सगळे लोक कंटाळतात। कुठल्या साड्या काढल्या? ठीक आहे, एवढ्या काढल्यात मी सिलेक्ट करा, मी सगळ्यांचे शिवून देईन, मला काही हवरचा सावर आहे की नऊवारी आहे? सावरच आहे। हा एक काढलाय तिने, सावरी आहे, ह्याच्यातले बघते मी तिच्यासाठी कोणते आणि माझ्यासाठी कोणते, ही एक दुसरी आहे, दोन झाले। वरची, कारण काय आहे माहितीये का, आपण ड्रेसेस म्हणजे युज होतात साड्यांचे जे आहेत ते, कारण आपण ज्या साड्या घालत नाहीत ना, ते ड्रेस बनवून घातले की खूप सुंदर दिसतात, मस्त आहेत, कलर खूप छान आहेत सगळे। आणि हे नाही का चेन्नई एक्सप्रेस, त्याचा लॉंग स्लीव्हचा करावा म्हटलं, थोडा डिफरंट। ठीक आहे, नेट ही लग्नातली आहे, खूप वर्ष झाले हिचा वापरच नाही आता। चला आता वापरणे काय तर वेगवेगळं बनवून घ्या हिच्यासाठी। छान आहे, कलर कॉम्बिनेशन चांगलं, आणि सूट वेगळं या सगळ्यांपेक्षा, हे गरजेचं आहे, कारण ह्या साडीचं, ह्या शिपॉनच्या साडीचं वन पीस जास्त सगळ्यांना आवडतात, ते घेर पण मस्त आहे। हा, घेर पण, तू माझे व्हिडिओ पाहिलेस का, कुठले आवडलेत का? हो, एक दोन पाहिले, मी धनश्रीच पाहिलेले सगळीकडे, जिथं जाईल तिथं धनश्री पिक, नाही खरंच सांगते, धनश्रीमुळेच माझे डिझाईन बाहेर आले, त्यामुळं तिचे आभार मानव तेवढे कमीच आहे। तिला पण भेटायचा प्लॅन होता, पण तिचं काय कोल्हापूरला आमचं दोघीच अजून होतं का, टायमिंग जुळत नाहीये, पण अगर जायच्या आधी झालं तर नक्की भेटते। आधी आता बघून घेतो, डिस्कस करतो ड्रेस बद्दल, त्यानंतर भेटतो। मला वाटत असेल की ज्या युट्यूबर फेमस आहेत त्यांच्याकडे जाऊन टाइम आप घेतात, बाकीच्यांचे पण घेतलेत व्हिडिओ मध्ये पाहिले, आणि मी स्पष्ट सांगते ह्यांचे ऑडियन्स खूप जास्त आहेत, म्हणजे आता धनश्रीचे पण सबस्क्रायबर आहेत। सुरुवातीला मी आले ते सगळ्यांच्या दृष्टीने द महाराष्ट्रीयन कपल कृतिका, त्यानंतर रंजिता, त्यानंतर धनश्री, आणि बऱ्याच जण आहेत जे अजून आल्या नाहीयेत। नॉर्मल सगळ्यांचे जसे घेते तसेच ह्यांचे पण घेते,
पण अगर मी जे शिलाईचे जे काही काम करते किंवा जे डिझायनिंग करते ते अगर लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, लोक सगळे ऍड करतात म्हणजे कुठल्या ना कुठल्या थ्रू, हे ते माझं पण आहे, मी स्पष्टपणे सांगते, तुम्हाला गैरसमज नाही व्हायला पाहिजे. बाकी पण जे आहेत कोल्हापूरला मी आले हे समजल्यानंतर बऱ्याच जणांचे मेसेज आलेत, मी स्वतः त्याच्यावरती रिप्लाय केले, मी इथंच आहे. तुम्हाला अगर भेटायचं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही फक्त मेसेज करा, मी जिथं आहे तिथं तुम्ही भेटायला येऊ शकता. हिचं फक्त मी माप घेऊन जाते, डिझायनिंग ते करायला काही म्हणजे वेळ नाहीये, परत ही भेटेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. तर हिचे पण तुम्ही व्हिडिओ पाहिलेत, कारण धनश्री थ्रू सगळ्यांपर्यंत पोहोचले, मला तुम्हाला सगळ्यांना माहिती, मला पण माहिती, पण खरंच खूप मेहनत करते सगळ्या बाबतीमध्ये. ऍक्च्युली वेल एज्युकेटेड आहे, तिची लाईन पण वेगळी. आता पण मी तिला बोलले ह्याच्यासोबत तू जॉब पण कर, पण खरंच युट्यूबचं जितकं दिसतंय सोपं तितकं सोपं अजिबात नाहीये. खरंच सांगते अजिबात नाहीये, कारण मी कोल्हापूरला जेव्हापासून आले तेव्हापासून नऊवारीसाठी मी फक्त 15 दिवसाचा गॅप म्हणजे सुट्टी घेऊन मैत्रिणीकडे येणं गरजेचं होतं. 4 दिवस तिथं थांबणार आहे, नंतर माझ्या दिराची वास्तू शांती तिथे थांबणार आहे थोड्या दिवस, त्यानंतर दिराच्या मुलीचं लग्न आहे. पण ह्या 15 दिवसात माझी किती ऑर्डर कॅन्सल होतील काय होईल मला पण गॅरंटी नाही, कारण मी ऑर्डर 1-2 दिवसात देते सगळ्यांना माहिती. पण ह्या गोष्टी पण खूप जरुरी आहेत, इवन म्हणजे नातं सांभाळणं बाकी सगळ्या गोष्टी. तर मी इकडे आले तुम्हाला ह्याच्यानंतर, मी नऊवारीसाठी पण बऱ्याच जणांनी मला कॉन्टॅक्ट केलं होतं, एक दोघींना शिकवायची गरज आहे, मी जिथं थांबले तिथं. तर मी त्यांचा काल फोन आलाय, त्यांना पण मी शिकवणार आहे. हा ब्लॉगिंग म्हणजे हा व्हिडिओ कदाचित मी लवकर टाकेन, म्हणजे मी कोल्हापूरला आशेपर्यंत असं मी करते, कारण नेटचा खूप प्रॉब्लेम आहे. होय होय होय. आणि मला वायफायची सवय माझी, नेट वापरती की वायफाय आहे का? माझ्याकडे स्टार्टिंगला हाच प्रॉब्लेम होता, कारण टायमिंग मध्ये व्हिडिओ जायचे. आल्या मीला विचारलं असते तर 2-3 व्हिडिओ तर डाउनलोड अख्खी रात्र जाते डाउनलोड व्हायला, खूप वेळ जातो. सकाळ रात्री मी 10 टाकलं तरी सकाळपर्यंत 1-2 पॅटर्न वायफाय वरती इतका फास्ट जास्तीत जास्त 20-25 मिनिट, तो टेन्शनच नसतो. ते एक मला हे आलं व्हिडिओ जातच नाहीये, मग त्यामुळे 10-10 मिनिटाचं करते. ठीक आहे, मी आता जाताना पाहते, मी हिचे माप हे घेऊन जाते सगळे ड्रेसेस, तुम्हाला नक्की बघायला भेटते. हिच ड्रेस माझ्या मापाचं होणार नाही, मला वाटतं स्टॅच्यूला घालून दाखवावं लागेल, नाहीतर माझी मुलगी श्रद्धा हाईट पण असेल तिची हाईट आहे, पण ही ब्लॉग मध्ये खूप उंच दिसते. आहे मी उंच 5'7" आहे मी, हाईट जास्त आहे, ही हाईट जास्त आहे. पण असे बघितलं अशी नाही, माझी इतकी हाईट जास्त आहे. काय तर बोलतात ना ते ह्याचं, पण स्वभाव खूप छान आहे ह्याच्या. म्हणजे जे म्हणजे ह्या लाईन मध्ये अगर कोणी यायचा विचार करतात जेव्हा ब्लॉगिंगचं हे आहे, दुसऱ्या दिवशी आजचा व्हिडिओ अपलोड करायचा, बघू मी ह्याला काय उत्तर देते, त्याचे व्ह्यूज किती येतात, इव्हन कमेंट्स काय येतात, त्यात अर्धा दिवस निघून जातो. दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ काय करायचा, तो व्हिडिओ झाल्याबरोबर जस्ट लगेच दुसऱ्या सेकंदाला आता उद्याचं कंटेंट काय, तो वेगळा द्यायला पाहिजे. वेगळा म्हणजे आता डिझायनिंग मी खरं सांगते, कारण डिझायनिंगचं जे मी करते ना, मला जे आलं तेच मी दाखवते एवढं, कारण माझे ऑडियन्स रिप्लाय खूप छान आहे, मी पण समाधानी आहे माझ्या कामासाठी. एक डिझायनिंग म्हणजे मी जे डिझायनिंग करते ते लोकांपर्यंत पोहोचले. लॉकडाऊनच्या आधी मी ह्याच्यापेक्षा बिझी राहायचे, ह्याच्यापेक्षा माझ्याकडे अफाट ऑर्डर राहायचे, पण लॉकडाऊन मध्ये सगळं चेंजेस झालं. कधी मी विचार पण केला नव्हता की ह्या लाईन थ्रू मी तुमच्या समोर येईन, कारण सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल माझे फक्त कटिंग आणि शिलाई, माझा चेहरा पण नाही दिसायचा. कालांतराने मी ते पण हे केलं, पण सगळ्या तुमचा सपोर्ट असतो, ते सगळं असतं, त्याच्यामुळे आम्ही कुठंतरी हे काम करू शकतो. बऱ्याच जणांचे माझा वैयक्तिक नंबर शिलाईमुळे दिलेला आहे हँडल. आत्ता मला वाटतं 3-4 महिने झाले माझे असिस्टंट व्हॉट्सअपला रिप्लाय करते, मी स्वतः संध्याकाळी 6-8 टायमिंग दिलंय त्याच्यामध्ये. या तुम्ही ह्या लाईनीमध्ये, नाही असं नाहीये, स्वागत आहे सगळ्यांचं, पण सगळ्याला समोर जाऊ शकतं म्हणजे सगळ्याला. तुला काय वाटतं कसं ह्याच्या, तुमच्याकडे जर पेशन्स असतील आणि मेहनत जीव तोडून मेहनत करायची तयारी असेल तरच हे क्षेत्र तुमचं आहे. आणि खरंच सांगते आहे रिप्लाय चांगला, पण खूप काय बोलतात स्ट्रगल आहे आणि खूप पेशन्स पण लागतात, कारण की निगेटिव्ह कमेंट्स पण तेवढा येत असतात. पेशन्स विचारायचंच नाही हातीच्या बाहेर, कारण स्टार्टिंग फेज मध्ये 100-200 अशा व्ह्यूज असतात, आणि ते सगळं म्हणजे त्याच्यातून आपल्याला इन्कम पण येत नसतं, आणि ते बिलकुल नाही. तसं असताना सगळ्या घरच्यांची मेंटॅलिटी, आपण स्वतः स्थिर राहून तो कॉन्टेंट जोपर्यंत आपण व्हायरल होत नाही तोपर्यंत देत राहणं,
म्हणजे ते खूप मोठं हे आहे असं मला वाटतं. कारण आता पण मी पाहते धनश्रीचं युवन रंजन सगळ्यांचं सांगते का जी म्हणजे तो जसं 9 ते 5 जॉब आहे ना त्यापेक्षा हा परवडला तास जॉब आहे हा 18-24 तास पण आहे चांगला करू शकता तुम्ही तुमच्याकडे कुठलं असेल तुमच्याकडे तुमची कला दाखवा. कधी हे पण आहे की बरेच जण पटकन ह्याच्यामध्ये पुढे जातात महिन्यात 2 महिन्यात कोणी वर्षामध्ये कोण 4 वर्षामध्ये त्याच्यासोबत मी सांगते हे तर ठेवा पण साईडला काहीतरी तुमची काढलेलं असलं पाहिजे. हा हे पाहिजे म्हणजे प्लॅन तुमचा रेडी असला पाहिजे. रेडी असला पाहिजे समजा ह्यात तुम्हाला नाही सक्सेस मिळालं काय नाही झालं तर तुम्ही किंवा ह्याच्यासोबत आता मी माझं सांगते टेलरिंगचं मी दोन्ही मिळून करते म्हणजे मला इकडून पण पॉझिटिव्ह आहे इकडून पण पॉझिटिव्ह हे नाही तर हे असं त्यामुळं आणि ठीक आहे प्रयत्न तरी करून बघा. हेच नाही कुठलंही क्षेत्र निवडा तुम्ही हेच मी नाही सांगत कुठलंही निवडा त्यात मेहनत आहे मनापासून तुम्ही मेहनत केला मी गॅरंटीने सांगते तुम्हाला सक्सेस 100% भेटेल. तर आता माप घेतोय पटपट आणि हिच्याबद्दल माझ्या ब्लॉगिंग मध्ये तर लोक थोडेच बघणार आहेत म्हणजे प्रसिद्धच आहे खूप चांगले व्ह्यूज आहेत सगळे आणि हिचं कंटेंट सगळ्यांना आवडते ती पण रोजचं वेगवेगळं देण्याचा प्रयत्न करते सवाने खूप चांगली आहे तर हिला सपोर्ट करा असं मी काय सांगतो. नाही मला खरंच आणखी सपोर्टची गरज आहे आता तर कुठे आपण सुरुवात केली आहे की लांब जायचंय पण ठीक आहे म्हणजे एक बघायला गेलं तर खूप गॅप आहे म्हणजे जेवढ्या सगळ्या युट्यूबर माझ्या ओळखीचे आहेत ना मला वाटतं माझ्यापेक्षा 20-21 वर्षांनी लहान 20-15 पण मला असं माझं सगळ्यांशी जुळत स्पष्ट मी स्पष्ट बोलते म्हणजे असायला पाहिजे स्पष्ट बोलतेपणा काही वेळा असला पाहिजे ज्यामुळे नाती आणखी घट्ट होतात तेवढ्या वेळापुरता जरी राग आला ना तर गैरसमज कारण काय होतं माहितीये का आपण मुलाशी गैरसमज बाळगतो एखादी गोष्ट मनामध्ये ठेवून घेतली आणि ती तशीच राहिली ना ते त्रास देण्यापेक्षा रोज उठून त्रास देण्यापेक्षा बोलतात ना जखम ओली असेल ते अगर खपली निघत गेली तर तेवढे त्रास देते ती जखम तेव्हा सुकली ना तर त्रास देणार नाही स्पष्ट वक्त असायला हवं पण ते नातं कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे कुठली गोष्ट वाटत असेल ना तुम्ही एक व्यवस्थित अँगलने सांगा आमच्याशीच नाही कुणाशी असं कुठल्याही बाबतीमध्ये कारण सगळ्याकडून चुका होतात असं नाही की चुका होतच नाहीत कारण प्लस आहे तिथं मायनस आहे मायनस आहे तिथं प्लस आहे आणि ऍट द एंड आपण माणूस आता माझ्या डिझायनिंग मध्ये पण बऱ्याच जणांना वाटतं की हे इथं कमी आहे ते तिथं कमी आहे तिथं तुम्ही हे दाखवा म्हणजे काय गोष्टी तुम्हाला अपेक्षित आहे ते सांगा काय चुकतं ते सांगा तुम्ही पण तेवढंच तुम्ही आपुलकीने जेवढं कौतुक करताना कमी पण सांगा म्हणजे ज्या गोष्टी कमी आहेत ना ते पण सांगा पण सांगण्याची मांडण्याची एक पद्धत असते ती त्या व्ह्यूने सांगितलं ना राग नाही येणार आहे. आता हे सगळे जे ड्रेसेस आहेत माहिती नाही महिन्याने होईल 2 महिन्यांनी होतील 3 महिन्यांनी होतील पण वर्षा दाखवेल तुम्हाला हा वर्षाच्या चॅनल थ्रू मी तुमच्यापर्यंत येईन तर तुम्ही ऑनलाईन पोस्टाने कसे तुम्ही माझ्याकडे ड्रेसेस पाठवा तुम्हाला शिवून भेटतील आणि माझ्या चॅनलवरती मी त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत ते डिस्क्रिप्शन मध्ये देईल तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता आणि माझं खामच ते नॉलेज नाही पण डिझाईन तुमचं आहे ना मी मनाला येईल तशी करते जे मला वाटतं ना चला हे ह्याच्यावरती सूट होईल असं ह्याच्या बाबतीत त्या जणांनी मला सांगितलं की माप कसं घ्यायचं ते सांगा आता वेळ नाही तर वर्षाचंच घेतलं असतं माप मी आणि सांगितलं असतं तुम्हाला की माप घ्यायची पद्धत कशी आहे फिटिंगच्या हवेत की थोडेसे लूज वापरतेस ठीक आहे दोन्ही आजचं तब्येत डाऊन झाली की एवढीच तब्येत आहे डाऊन झाली थोडी 1-2 केजी हे थोडा लोड वाढल्यामुळं पण नाही अगोदर म्हणजे प्रेग्नेन्सीतच तेवढी काय ते वाढलेली त्यानंतर नाहीच आता त्यांनी लाईव्हला मला म्हटलेलं आहे की मला तुला एक साडी 9 गिफ्ट करायची आणि नंतर दोघीचं काहीही बोलणं झालं नाही कारण ती त्याच्यात बिझी झाली मी माझ्यात बिझी झाले मी कोल्हापूरला आले माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं असेल तर मी तिला मेसेज केला की मी येते तू साड्या काढून ठेव मी माप घेऊन जाते नंतर मी पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवते
खूप घाई मध्ये आलोय पण खूप छान स्वभाव आहे, पहिल्यांदा भेटलं असं वाटत नाहीये. मैत्रीण म्हणायची की मुलगी म्हणायची, माझ्या याच्यावरती नका जो माझी भाषा बोला की म्हणजे हा एक आहे म्हणजे हिचं सासर माहेर माझ्या मामाचं गाव म्हणजे माझं सासर माहेर त्याची भाषा ठीक आहे, मी मराठवाड्याची आहे तसे, पण मला भाऊजींचं से भाऊजी कशी बोलू यार भाऊजीच बोलले पण आता माहिती नाही का म्हणाला बस गे बस ना बस ना. तर ह्यांची म्हणजे ह्यांची भाषा ना मला वाटतं माझ्यासारखीच जवळपास जवळपास आम्ही त्याच साईडचे म्हणजे माझ्या मामाचं गाव देवळकोट यांचं किल्लारी एकच लाईन त्याच्यात, पण खूप म्हणजे बरं वाटतं चला आपण कुठल्या कुठं आपले गावं सोडून आले दुसऱ्या ठिकाणी आता हे इकडे पण तिथल्या वातावरणात आम्ही मिळून मिसळून राहतो. भाषा नाही बदलली तरी काही हरकत नाही, मी जो आपला स्वभाव आहे मिळून मिसळून आणि आल्यानंतर मी वर्षाच्या आईचा स्वभाव खूप छान वाटतो. गावी गेल्यानंतर ना की काकू कसे असतात नॉर्मली कसेच का आहेत कसं बोलणं यांचा आशीर्वाद यांच्यासारखं आपणाला जमणार नाही, पण खरंच सांगते म्हणजे माझी आई किंवा माझी आजी माझी सासू अशाच सगळ्या ह्यांच्या त्यांना आपल्या मुली काय करतात किंवा हे काय करतात कशा तर करू दे हेच कळतं बाकी काय कळत नाही. आणि हुशार आहे का नाही कारण बोलणं हे करणं जे आहे ना ते व्हिडिओ मध्ये पण त्यांना बऱ्याचदा पाहिलं खूप स्वभाव छान आहे तेवढा नाही नाहीतर कापूसच चांगलं जीवन जाईल. मी येईन उस्मानाबादला आल्यावर तुमच्या गावी चांगलं राहायला दोन तीन दिवस माझी एक आहे तिथं मी दाखवते चला आता माप घेण्यासाठी आलं ताई तर अगोदर मी देते कारण की मेन का वर्षाचे ड्रेसचे माप घेऊन झाले नक्कीच ड्रेस वेगवेगळ्या डिझाईनचे तुम्हाला लवकर तिचे बघायला भेटतील. अजून मी विचारणा केला की कसे ड्रेस शिवायचे तिचे फक्त माप घेतले. मी कोल्हापूरला आले ते मैत्रिणीकडे बाकी पण ज्यांना ज्यांना भेटायचं होतं त्यांना भेटले. नऊवारीसाठी अजून दोन तीन मीटिंग आहेत तेही करणार आहे आणि एक दोघींना खास नऊवारी शिकवायचं आहे. मी आधीच त्यांना हा बोलले होते जसं ऑनलाईन क्लासेस घेते तशा पद्धतीने दोन तीन दिवसात शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, बघूया पुढचा व्हिडिओ रंकाळ्याचा येईल असं, पण खूप उशीर होत आहे तर बघते.